अनेक दशकानंतर 24 ऑक्टोबर 2024 या दिवशी गुरुवारी गुरुपुष्प अमृत योग असल्याने या दिवसाला एक वेगळेच महत्व मिळाले आहे. गुरुवारी पुष्पक नक्षत्रांचा शुभ संयोग तयार झाला की गुरुपुष्प योग तयार होतो. यंदा दिवाळीच्या अगोदर हा योग आल्याने लक्ष्मीदेवीची कृपा या दिवशी मोठ्या प्रमाणात होणार असल्याची माहिती महंत अनिकेत शास्त्री यांनी लोकल 18 सोबत बोलताना दिली आहे. या दिवसाचा शुभ मुहूर्त हा 24 ऑक्टोबरला सकाळी ठीक 6:38 चालू होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 ऑक्टोबरला ठीक सकाळी 6:38 संपन्न होणार आहे. या दिवशी तुम्ही सुद्धा काय करावे आणि याचा लाभ तुम्हाला कसा मिळेल याबद्दलची माहिती अनिकेत शास्त्री यांनी दिली आहे. बघूयात ते काय सांगतात. नमस्कार, मी महंत अनिकेत शास्त्री. येत्या 24 तारखेला 24 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या अगोदर गुरुपुष्यामृत महायोग होत आहे आणि या गुरुपुष्यामृत योगाचा सर्वांनी आपल्या जीवनामध्ये लाभ घ्यावा. कारण गुरु आणि पुष्य या दोघांचा संयोग म्हणजे गुरुपुष्यामृत. नावामध्ये अमृत आहे. पुष्य नक्षत्र हे अमृत नक्षत्र आहे आणि नक्षत्रांचा राजा आहे. त्याचबरोबर गुरु हा ग्रहांचा राजा आहे. देवराज गुरु असं म्हटलं जातं. या दोन्ही राजांचा संयोग म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक प्रकारचा राजयोग घटित होत असतो. या दिवशी वैभवशाली अशा गोष्टी विकत घ्याव्या. उदाहरणार्थ सोने किंवा जमीन वाहन आदी खरेदी करता येऊ शकतं. त्याचबरोबर आरोग्यासाठी या गुरुपुष्यामृत योगामध्ये विशेष प्रार्थना करावी. कारण की पुष्य नक्षत्र हे अमृत नक्षत्र सांगितलेलं आहे आणि या दिवशी जर आपण वनस्पतीला प्रार्थना करून औषधी जडीबुटींना घरात घेऊन आलो तर ते औषधी अतिशय गुणकारी ठरतात, शरीराला आरोग्यकारक ठरू शकतात. त्यामुळे प्रत्येक मानवाच्या जीवनामध्ये ज्या 3 गोष्टी आवश्यक आहे, एक म्हणजे आरोग्य, दुसरं म्हणजे वैभव आणि तिसरं म्हणजे पदप्रतिष्ठा. या 3 त्रिवेणी संगम हा कितीतरी दशकानंतर 24 तारखेला घटित होत आहे. कारण दिवाळी म्हणजे वैभव, गुरु म्हणजे पदप्रतिष्ठा आणि पुष्य नक्षत्र म्हणजे आरोग्य. या 3 संयोग या दिवशी होत आहे. सर्वांनी या दिवसाचा लाभ घ्यावा. ओम पुष्याय नमः, ओम बृहस्पतये नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा, दानधर्म करावा आणि आरोग्यासाठी वैभव संपन्न अशा गोष्टी विकत घ्याव्यात. जय श्रीराम, हर हर महादेव. लोकल 18, कुणाल दंडगावर, नाशिक.